एटीव्ही इंडियामध्ये आपले स्वागत आहे. चला पाहूयाच्या ठळकळामध्ये. दिग्रस येथील विद्यार्थिनींना दामिनी पथकाने केले मार्गदर्शन. दिग्रस शहराच्या विविध शाळा व महाविद्यालयाच्या मुलींसाठी यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या दामिनी पथकाच्या वतीने विशेष मोहीम अंतर्गत महिलांच्या कायदेविषयी व छेडछाडीविषयी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले. समाजात महिला व बालविषयीचे अपराध घडत असल्याने समाजातील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसविण्याच्या उद्देशाने प्रत्येक जिल्ह्यात महिला व बालकांच्या समस्या सोडवण्यासाठी दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली असून महिलांना न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न दामिनी पथक करत असते. अशातच नुकतेच दिग्रस येथे महिलांची अश्लील चित्रफीत काढण्याची घटना घडल्यामुळे अगदी तातडीने दामिनी पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती विजया पंधरे यांनी विशेष मोहिमेअंतर्गत दिग्रसच्या मोहनाबाई कन्या शाळा, गुटले कॉलेज व अंजुमन उर्दू कनिष्ठ महाविद्यालय येथे भेट देऊन मुलींची छेडछाड करणारे रोड रोमिओ विषयी व लैंगिक छळाबाबत विद्यार्थिनींना कायदेविषयक सतर्कता व सुरक्षितेबाबत मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थिनींनी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया पंधरे मॅडम यांना आपल्या होत असलेल्या त्रासाबद्दल माहिती दिली. त्यांच्या समस्येचे निराकरण त्वरित करण्यात येईल असे सांगून त्यांनी काही अडचण निर्माण झाल्यास विद्यार्थिनींनी 7776070100 या क्रमांकावर कॉल किंवा मेसेजद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन केले. अब्दुल रफीक सोबत धर्मराज गायकवाड, एटीव्ही इंडिया, यवतमाळ. आज 31 डिसेंबर साठी विशेष मोहीम म्हणून दिग्रस येथे भेट दिलेली आहे. अचानक घेतलेल्या या पेट्रोलिंग आणि वर्कशॉपमध्ये तीन शाळांना आम्ही कार्यशाळा घेतलेल्या आहेत. त्यामध्ये बुटले महाविद्यालय, मोहनाबाई कन्या शाळा आणि अंजुमन हायस्कूल अशा एकूण आम्ही 1200 ते 1500 विद्यार्थ्यांना महिलांच्या कायदेविषयी छेडछाडीविषयी मार्गदर्शन करून दामिनी हेल्पलाईन नंबरची माहिती दिलेली आहे. या दिग्रसमधल्या खूप मुलींच्या तक्रारी अशा आहेत की चौकामध्ये आणि छोट्या गल्ल्यांमध्ये आमची छेडछाड होत असते, परंतु त्यांना हे माहिती नव्हतं की छेडछाड झाल्यानंतर आपण काय करायला पाहिजे. तर त्यासाठी आम्ही योग्य मार्गदर्शन केलेलं आहे आणि आज 31 डिसेंबर असल्याने खूप मुलं रोडवर नवीन वर्ष सेलिब्रेशन करण्यासाठी बाहेर येतात. त्यावेळेस मुलींना तिथे अनसेक्युअर फील होते, तर त्यासाठी आज मी येथे यांना येऊन दामिनी पथकची माहिती दिलेली आहे. त्याचा मुली नक्की उपयोग करून घेतील व स्वतःचं संरक्षण करतील आणि अडचणीच्या वेळेला दामिनीला हाक मारतील अशी मला खात्री आहे. परत काही माझ्याकडे आणखी माहिती असल्यास किंवा माझ्याकडून जे मदत होत असल्यास ते मी मुलींना देणार. धन्यवाद.